टू माय संध्याकाळ मित्रांनो, तर आपण इथे बरडवरून 15 किलोमीटर येऊन नाते फुटे आपलं मुक्का म्हणजे 6:30 सुरुवात केली तर 9:30 इथे पोचलो होतो. तर 9:30 पोचून मस्त थोडीशी झोप घेऊन नंतर 12:30 जेवण केलं, पुन्हा एकदा झोप घेतलेली आहे. म्हणजे 2 ते 3 तासाची झोप एकदम व्यवस्थित झालेली आहे. आता वाजलेले आहे 4 आणि पहिला बावटा बहुतेक एक दीडलाच निघालेला, म्हणजे 1 वाजता पहिला बावटा निघाला. आता झोप पुरे करून आम्ही मागील शेवटचा बावटा 4 वाजता निघत आहे आपल्या पुढच्या वाटचालीत, म्हणजे आपल्या मुक्कावावर मालशिरजमध्ये. तर मालशिरजसाठी शेवटच्या बावट्यावर उभा आहे तो म्हणजे आपला निलेश कांबाले. निलेश कांबाले, कसं वाटतं तुम्हाला आता दिवस 11वा आता शेवटचे? उद्या आपला गोंधळ आहे, मग एक टाइमच चालायचा आहे उद्या गोंधळ आहे आपला. उद्या शिवगळी म्हणजे आपल्या वर्सोवा गावात श्री सिनेमादेव महाराज यांचा गोंधळ आहे, 2 वर्षात एकदा असतो. तर आपण फक्त उद्या 1 वेळाच चालायचं आहे, म्हणजे जास्त चालणं नाही आहे, उद्या आराम आहे आपल्याला. तर व्यवस्थित हसत खेळत आता आपण आता निघूया मालशिरजवर. रामकृष्ण माऊली, आता आम्ही नातेपुटीला आहे, दुपारचं जेवण वगैरे झालं, आता आम्ही निघणार आहे मालशिरजला. मालशिरज इथून 20 किलोमीटरवर आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आता चालू आहे, बघू शकता चाय नाश्ता. रामकृष्ण हरी, चहा नाश्ता थांब. तर आपण चहा नाश्ता करतो आहे, कसं वाटतं? एकदम मस्त. आता चाय नाश्ता करून आपल्याला जायचं आहे पुढे चाय प्लस तोच बटर खाडी बटर. उद्यापासून गुट्टे भेटणार आहे आपल्याला. मितेश काका यांनी अनाऊन्स केलेलं आहे उद्यापासून गुट्टे खायची आहे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. गाईस नेन पोतानू मालशिरज, म्हणजे आता आम्ही निघालेलो आहे मालशिरज कडे. आमची आता वाटचालीला सुरूच होईल, शेवटचा बावटा घेऊन चाललेले आम्ही सर्वजण. राम हरी कृष्ण, राम हरी कृष्ण, राम कृष्ण हरी. योगी मामा बघू शकता, एक एक वर्ष एक एक स्लॅब पाय दुखता. डब्बे संपलेले आहेत, 10, 11 डबे 11-20 झाला. सांगाल का आम्हाला जर काय झालं होतं नेमकं? काय बाबा, भस आणि मस एकूच आहे. म्हणजे कस ते प्रकरण कसं होतं? म्हणजे गाय म्हणजे लाल कपडे घातलेले, भारी बाबा, कमर उमर काटा एक झाला. शेतात उडी मारली पण म्हणतात सर्व. शेतात उडी मारायला लागेल भाऊ. कसं काय करशील? टांगरे टांगरे वाचवायचे, काही ना काहीतरी करायला लागेल ना भाऊ. प्रयाग कासकर पळाला, तो पळाला, हा पळाला पाठी मागून बघून. विनीतच्या विनीत पळाला, सर्व पळाले. वाचवायला कुणी आलं नाही, वाचवायला कुणी आलं नाही. तर बघू शकता मित्रांनो आपला दुकान भाऊचे गाय मागे लागलेली होती, कारण की लाल कपडे घातलेले तर त्याच्या गायीच्या डोळ्यात लाल लाल दिसलं म्हणून मागे लागली. काय करणार भाऊ, शेतात उडी मारली, शेतात त्या झाडात तो पडला तर तो गाय का बैल त्याला शोधते असा, आणि हा बैलला शोधतो तर काय करणार. नंतर पांडुरंग पांडुरंग तिथे बोलत होता आणि तो बैल गाय ती निघून गेली. नंतर तो सुखरूप आपल्या वाटचालीस निघाला. बरोबर ना? राम कृष्ण, राम कृष्ण. कुंडलिक वरदे श्री
ज्ञान दे पंढरीनाथ भगवान के बोलो राम कृष्ण हरि बोलो राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय कावर दे हरि विठ्ठल ज्ञान दे राम पंढरीनाथ भगवान की जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि वारीला तुम्ही बघू शकता शिर्डी सारखा हॉटेल मेडल वगैरे काही तुम्हाला भेटणार नाही, फक्त एका शेतात एक घर दिसू शकते तुम्ही बघू शकता. आणि हा बाजूला हायवे आहे आणि रस्त्यामध्ये कोणी चालत नाही, गाड्या पण कमी आहे. काय झालं आता लगेच काय बोलू आता. लय वाचलो लय वाचलो. त्याचे 14 इंजेक्शन खाले असते मिने आणि मोनिशनी पण खाले असते 14 इंजेक्शन. निलेश कामाला तर पहिला आता कुत्रे मागे लागले तर पळायचे रे ते पळतात पळतील तर कुत्रे मागे येतील. ज्ञानेश्वर महाराजांची बुधवारी पालखी येणार आहे आणि ते मुक्काम राहणार. केलेला गुलाबाचा आणि गुडाचा आणि क्रीम रोल. खेलेंगे मटकी भी फोड़ेंगे जी जान से खेलेंगे मटकी भी फोड़ेंगे बाजी भी मारेंगे हम आली रे आली गर्दत आली मांडवी गली ची पोर आली जताली मांडवी गल्लीची पोर आली ओलताशांच्या तालावर मडकी फोडण्यासाठी आली आली रे आली कर
गर्जत आली मांडवी गलीची पोर खल्ला बॉईस खल्ला बॉईस हे कांदा बिंदा दे जेवायला काय दक्ष दाल भात गुलाबजाम आणि पापड गुलाबजाम चार खाल्ले मी ऐकलं एक सकाळचे नाही बिले ते दोन किल्ले दाल भात कट कर रे मावशी जेवायला काय भाजी आहे भात आहे पापड आहे गुलाबजाम आहे जेवण एकदम मस्त झालेलं आहे बघू शकता सुकूर काका 11 दिवस संपलेला आहे तर वर्निश चॅनलला लाईक अँड सबस्क्राईबर करा थँक्यू